काही दिवसापूर्वी मोठा गाजावाजा करत खासदार हेमंत गोडसे यांनी रिकामे ऑक्सिजन सिलेंडरचे उद्घाटन केले. ही घटना ताजी असताना आता पुन्हा खासदार हेमंत गोडसे यांनी प्रसिद्धी स्टंट केला आहे. शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी ड्रोनद्वारे हायपोक्लोराईड फवारणी सुरू केली आहे. मात्र ही फवारणी केवळ फोटो सेशनपुरती मर्यादित राहिली आहे. सुरुवातीला या मोहिमेचा नारळ फुटला, सत्कार झाले, ड्रोनही उडाला, मात्र फवारणी अवघ्या काही मिनिटात संपली. त्यामुळे हेमंत गोडसे यांनी नाशिककरांना केवळ दिखावा न करता प्रत्यक्षात ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लसीकरण, बेड्स बाबत सकारात्मक ठोस उपाययोजना राबवण्याची गरज निर्माण झाल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेणारे खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकसाठी फारसं काही योगदान दिलं नसल्याचं शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानं गोडसे यांना पक्षाकडूनच घरचा आहेर मिळाला आहे. दिशा न्यूज ब्युरो.